अनंत टीदे रिफ्रेश हमी। ओटवणे गावातील विजेच्या समस्येबाबत ओटवणे ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना कार्यालयात जात जाब विचारला। ओटवणेला बांदा येथून वीज पुरवठा होतो, मात्र या भागातून वारंवार जाणारी वीज पाहता गेली 10 वर्ष। सावंतवाडीमधून वीज मिळावी ही ग्रामस्थांची मागणी होती, त्यानुसार कामालाही सुरुवात झाली आणि हे काम गेले वर्षभर बंद आहे। फक्त पोल उभे केले असून त्याबाबतही जाब विचारण्यात आला, तर याविषयी समर्पक उत्तर ग्रामस्थांना मिळाली नाही, त्यामुळे ग्रामस्थांनीही आक्रमक पवित्रा घेतला। ज्यावेळी सर्व केलं तर हा मुद्दा नाही आहे, तो मुद्दा नंतर बघूया। पण मुद्दा काय आहे साहेब, आम्हाला जी बांधलेली लाईन ज्यावेळी पूर येतो प्रत्येक वेळी तो टेक्निकल प्रॉब्लेम आहे, हा आजचा आणि कालचा विषय नाही आहे। समजलं, हे रामायण बाजूला राहून दे, हे कालचं तुमचं ते नंतर बघूया काय ते। पण आमचं मागणी किती वर्षाची आहे, आजची नाही आहे मागणी। आता सँक्शन झाल्यानंतर केबल टाकायची आहे, आपण केबल साठी दिलेलं आहे ज्या मार्गाने ते, पण त्याच्यासाठी त्यांनी कॉन्ट्रॅक्टरने परमिशन घ्यायला पाहिजे, ती त्यांनी घेतली नाही आहे। बरोबर, त्याच्या मागे काय काय रिझन आहे ते त्यांना सांगू देता मीटिंग मध्ये। आम्ही सांगायला गेलो ते ऐकत नाही कॉन्ट्रॅक्टर। आता त्यावेळी आम्ही लाईन काढतो, मग ते असं करतो, ते तसं करतो। 2-4 दिवसापूर्वी काहीतरी पत्र आलंय, त्या दिवशी मीटिंग मध्ये आलं नाही, राहिलं जाऊ गेलो। आम्ही चर्चा करू त्या विषयावर, त्याला घेऊन मीटिंग मध्ये तो भाग भेटतो। ज्यावेळी ग्रामस्थ भडकतो, त्यावेळी ग्रामस्थाला काम होऊ शकत नाही। मी जर ह्याला सांगितलं पत्र येईल बाबा वाचन होऊ नाही किंवा काय, हे मला ते मान्य करणार नाही। पत्र ते बघून आपण चर्चा करू यांच्याशी सगळ्यांची कॉन्ट्रॅक्टर, पण कॉन्ट्रॅक्टरने सुद्धा बोलताना प्रत्येक ठिकाणी विचार करायला पाहिजे। मी काय बोलतोय, लोकांना काय सांगतोय। आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।